सरकार एकीकडे महिला सक्षमीकरणाच्या गोष्टी करीत असताना श्रीगोंदा तालुक्यातील भणगाव येथे शेतात शेळी चरण्याच्या कारणावरून एका महिलेला विवस्त्र करून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. माणुसकीला कायमा फासणाऱ्या या घटनेत साधी फिर्याद दाखल करून घेण्यासही पोलिसांनी मोठा कालावधी लावत संवेदनशून्यतेचा कळस गाठला. श्रीगोंदा तालुक्यातील भणगाव येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली असून शेतात शेळी चारण्यास गेली म्हणून एका कुटुंबातील महिलेला विवस्त्र करण्याचा प्रकार समोर आलाय. यावेळी तिच्या पतीला सुद्धा जबर मारहाण झाल्याची तक्रार दाखल झाली आहे. पीडित कुटुंब पारधी समाजाचे असल्याची माहिती आहे. या गंभीर आणि संवेदनशील प्रकाराबाबत पोलिसांची संवेदनशून्य भूमिका असल्याचा प्रकारही समोर आलाय. आता बांधाला शेळी बांधली होती, बांधावून शेळी मालक आणाया गेला, आणल्यानंतर त्यांनी मालक पळून धावून आला घाबरून, आता ती घाबरून ही आले, ती मारायला धावून आले गाडीवर, गाडी धावून आले त्याला रस्त्याने रस्त्या काळ्या रानातून गाडी घातली, घातल्यावर त्याला धरलं, त्यांना मारित होते. मी घरातून पळत पळत गेले, मी त्याला वाचवाय गेले, त्यांना जीव जाऊन मारण्याचे लाकडांनी मोठे मोठे लाकडांनी मारित होते. मी सोडवला गेल्यावर मला माझी जम परतवला, माझा साडी सोडली, तर त्यांच्या नंतर मला लाकडाने मोठे मोठे मारू राहिले होते. दोघांना आम्हाला जीव जाण्याचा प्रयत्न करीत होते ते. तिथून मी साहेबाकडे आले, साहेबांनी पवार साहेबांनी माझी काही तक्रार घेतली नाही, तुम्ही फुटी नाटी केस घेता. तिथून आता बाई माणसाची केस घ्यावा का ते गडी माणसाची केस घ्यावा, इतकी इज्जतीने आम्हाला मारलं, इतकं गोंगळ नांगड करून मारलं. तिथून मग मी साहेबापाशी दोन दिवस फिरत होते, काही त्यांनी केस घेतली नाही. मग कर्जतला गेले, रिपुटे सरनी त्यांनी घेतली तक्रार, तक्रार घेऊन बी त्यांनी काही दावादाब केली, त्यांनी काय आरोपी आणले नाही. मग नगरला गेले, नगरहून नाशिकला गेले, माझी काही तक्रारला आरोपी आणले नाही. ह्यांना आम्हाला मारायचा प्रयत्न नाही, आम्हाला दमदाटी देतात गावामध्ये, रस्त्याने हिंडू देत नाही. आता माझी इज्जत नाही, माझी इज्जत अशी गेलेलीच आहे, पण माझी इज्जत नाही ही केल्यानंतर मी पिटून घेणार आहे, माझा आत्महत्या करणार आहे, माझी एवढी विनंती. ही घटना 12 सप्टेंबरला घडली, मात्र श्रीगोंदा पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिल्यानं हे कुटुंब कर्जत येथील उपविभागीय पोलीस उपअधीक्षक यांच्याकडे गेल्यानंतर कर्जत पोलीस ठाण्यात 0 नंबरनं गुन्हा दाखल करण्यात आलाय. शिरोडी गावाच्या शिवारामध्ये, शिरोडी आणि भणगाव गावच्या शिवाराच्या शिवारामध्ये दोन लोकांमध्ये संदीप काळकुशा काळे व त्याची पत्नी शारदा संदीप काळे राहणार भणगाव शिवार, आणि समोरची पार्टी आहे सुरोडीतील वागसकर यांच्यामध्ये आपसामध्ये जमिनीच्या शेळ्या चरण्यावरून काहीतरी बांधण झालं होतं. दोन्ही पक्ष पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आले होते. त्या दोघांनी औषधोपचार करण्यासाठी यादी मागितली, त्याप्रमाणे त्यांना यादी दिली गेली. यादी दिल्यानंतर दोन्ही पक्ष ग्रामीण रुग्णालय श्रीगोंदा या ठिकाणी जाऊन त्यांनी त्या ठिकाणी उपचार केला, आणि उपचार करून दोन्ही पक्ष पोलीस स्टेशनला 5:30 वाजताच्या सुमारास पोलीस स्टेशनला आले असता त्या दोन्ही पक्षापैकी एका पक्षाची तक्रार घेण्यास काम सुरू होतं. पोलीस हवालदार झुंजार हे तक्रार घेत होते, त्यावेळी दुसऱ्या पक्ष म्हणजे संदीप काळकुशा काळे व त्याची पत्नी यांना बाजूच्या रूममध्ये थांबायला सांगितलं होतं. त्यावेळी त्यांच्या समाजातील दोन एक इसम, एक रेकॉर्डवर इसम आहे, आणि एक त्याची पत्नी, हे दोघेजण त्या ठिकाणी आले आणि त्यांनी सांगितलं की या लोकांची तक्रार जर इथे घेत असतील तर आम्हाला या ठिकाणी तक्रार द्यायची नाही, आमच्या तक्रारीला न्याय मिळणं असं वाटत नाही. आम्ही आमच्या हवालदार पोलीस हवालदार झुंजार यांनी त्यांना वारंवार तक्रार देण्यास सांगितले, परंतु त्यांनी तक्रार न घेतल्या आम्ही परत येतो असं म्हणून ते निघून गेले. रात्री 8 वाजेपर्यंत आम्ही वाट बघितली, पण ती काही तक्रार देण्यास आली नाही. त्याबद्दल आम्ही स्टेशन डायरीला एंट्री घेतलेली आहे. ती स्टेशनरीला एंट्री घेतली की ती लोक पोलीस स्टेशनला येऊन तक्रार देण्यात आले होते, परंतु ते परत येते असे सांगून निघून गेले. त्या अद्याप पावतो, रात्री 8 वाजेपर्यंत तक्रार देण्यास परत आले नाही. ज्यावेळी ते तक्रार द्यायला येतील त्यांची तक्रार नोंद घेण्याची तजवीज ठेवली आहे अशी एंट्री घेतलेली आहे. वारंवार आमचे पोलीस हवालदार त्यांना बोलवत होते, परंतु त्या समक्ष पोलीस स्टेशनच्या समोरच राहत होत्या, परंतु ते कुठल्याही प्रकारचे पोलीस स्टेशनला त्यांनी रिस्पॉन्स दिला नाही. दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी 14 तारखेला या बाईनं आमच्या हवालदारांनी परत जाऊन तुमचा अर्ज तुम्ही दिलेला आहे त्याच्यावरती गुन्हा दाखल करायचा आहे, तुम्ही तत्काळ पोलीस स्टेशनला हजर राहा असं म्हणून त्यांनी त्यांना विनंती केली. परंतु त्यांनी पोलीस स्टेशनला न येता त्यांनी आम्ही वरिष्ठांच्याकडे जाऊ आणि त्यांच्याकडून आल्यानंतर आम्ही गुन्हा दाखल करू, मोठ्या अधिकाऱ्यांकडे गेलो की मोठा गुन्हा दाखल होतो असा त्यांचा समज असल्याने त्यांनी या हवालदारांना गुन्हा दाखल करण्यास नकार दिला.
या बाईंनी या प्रोसेशनला कुठल्याही प्रकारची तक्रार देण्यास टाळाटाळ केली आणि त्यांनी ज्या दिवशी माननीय एसडीपीओ मुंडेसाहेब यांच्याकडे 15-30 वाजता पोलीस निरीक्षक कर्जत डिव्हिजनमध्ये पोलीस निरीक्षकाची मीटिंग असताना त्या ठिकाणी या बाईंनी तक्रार दिली, त्यावेळी आम्ही चरी पी आयनी त्यांना समजावून सांगितले की तक्रार ही पोलीस स्टेशनला घेतली जाते, तुम्ही पोलीस स्टेशनला जावा आणि त्या ठिकाणी तक्रार तुमची घेतली जाईल, तुम्हाला कुठे तुम्ही जे सांगाल ज्या तुमच्या शब्दामध्ये तक्रार द्या, आम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण नाही असे त्यांना समजावून सांगितल्यानंतर त्या दिवशी 14 तारखेला रात्री 19:25 समथिंग त्यावेळी गुन्हा दाखल झालेला आहे ॲट्रॉसिटी कलमाअंतर्गत आणि तो गुन्ह्याचा तपास त्याच दिवशी त्याच वेळी माननीय एसडीपीओ मुंडेसाहेब कर्जत डिव्हिजन यांच्याकडे वर्ग करण्यात आलेला आहे. या प्रकरणात संतोष वाघसकर, जयसिंग वाघसकर, मनोहर वाघसकर, कुटे या आरोपींची नाव समोर आलेली असून पोलिसांकडून त्यांच्या अटकेची कार्यवाही होत नसल्यानं नाराजी व्यक्त होती आहे. ती घटना अतिशय निंदनीय आणि महाराष्ट्राच्या पुरोगामी महाराष्ट्राला कालिंबा फासणारी घटना. मुद्दा असा आहे की अशा घटना महाराष्ट्रामध्ये श्रीगोंदा तालुक्यामध्ये वारंवार घडत आहेत, पण पोलीस प्रशासन आणि राजकीय लोकांच्या लॉबीमुळे अशा घटना कुठंतरी तोडपाणी करून कुठंतरी या लोकांची हॅरेसमेंट करून मनोबल वाढवण्याचं काम ह्या सुवर्ण समाजाचं काम ह्या पोलीस यंत्रणेच्या मार्फत होत आहेत. ह्या कुठंतरी घटना न्यायव्यवस्थेच्या पूर्वपदावरती आल्या पाहिजेत. या संदर्भामध्ये DYSP असतील की SP साहेबांनी असेल याच्या प्रकारच्या सूचना योग्य त्या सूचना गुन्हे दाखल करण्याच्या सूचना ह्या PIनं दिल्या पाहिजेत. प्रकरणाचं गांभीर्य ओळखून या काही घटना होतात ते त्यांना थांबण्याचं प्रयोजन आहे. आता मुद्दा असा की त्या आरोपींनी बेल घेतलेल्या अशा प्रकारची पोलिसांनी आम्हाला सांगितलेलं आहे, पण आरोपी जोपर्यंत अटक होत नाहीत आणि जर पोलिसांनी जर या आरोपींना जर अटक केली नाही तर 1 ऑक्टोबर रोजी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर आंदोलन आम्ही ठेवलेलं आहे. या आंदोलनामध्ये पोलीस प्रशासनाचा आम्ही निषेध करणार आहोत. प्रतिनिधी सुजित गायकवाड, महानगर न्यूज ब्युरो, श्रीगोंदा.